नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? शिव पौराणिक भारताचा इतिहास अभ्यास करताना आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणूनच आपण आज या पाठामध्ये शिव पौराणिक भारत कसा होता हे अभ्यासणार आहोत. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी प्राचीन भारत असा हा उल्लेख होतो. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी त्या काळात बंगालमध्ये पाल घराणे होते, तमिळ दक्षिणेमध्ये चोळ घराणे यांची सत्ता होती, राजपुतानामध्ये चव्हाण आणि परमार घराणे होते. चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हे एक प्रभावी आणि धुरंधर असे पराक्रमी राजा होऊन गेले. त्यांच्या देखील आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्रात शिलाहार व यादव घराण्याची राजवट होती. यादव घराण्याच्या राजवटीत महाराष्ट्र हा यशोशिखराला पोहोचलेला होता आणि वैभवशाली असा महाराष्ट्र त्या काळामध्ये होता. यानंतरच्या काळात भारतामध्ये वायव्येकडील आक्रमणे झाली. वायव्येकडून अरब आले, अफगाणमधून सुलतान आले आणि त्यांनी आपल्या भारतावर सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये खास करून मुघल राजवट भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरली आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केलं. त्या मुघल राजवटीचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतरच्या काळामध्ये बहमनी राज्य, विजयनगरचे राज्य यांच्याच देखील आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणून आपण या सर्व पाठांमध्ये शिवपूर्वकालीन भारत या पाठामध्ये या सर्व बाबींचा अभ्यास आता आपण यापुढे करूया.